वेलकम स्टूडेंट सर, आज अपन पढ़ना रहो एप्लीकेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन मीन्स थेरेटिकल प्रॉब्लम्स। तो जेवड़े का थेरेटिकल प्रॉब्लम्स असतात ते त्यांच्या माही दिलेल्या माहितीनुसार मैथमेटिकल लैंग्वेज मध्ये कन्वर्ट करायचे आणि नंतर सॉल्व करायचे। द प्रोडक्ट पहा, पहिला एग्जांपल, हे एग्जांपल आहे प्रैक्टिस सेट 2.6 मध्ये। एग्जांपल नंबर 1, द प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 इयर्स एगो। 2 इयर्स एगो म्हणजे 2 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वीचे एज दिलेले आहे 2 इयर्स एगो, एंड 3 इयर्स हेन्स म्हणजे 3 वर्षानंतर। किती आहे प्रॉडक्ट? 84। फाइंड हर प्रेझेंट एज म्हणजे आपल्याला प्रगतीचं प्रेझेंट एज आपल्याला काढायचं आहे। तर जे काढायचं आहे त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेतो। काय करणार? लेट द प्रेझेंट एज, बघा याचं सोल्युशन, लेट द प्रेझेंट एज आ प्रगति बी एक्स ईयर म्हणजे प्रगतीचं आजचं वय हे एक्स आहे असं आपण गृहित धरलेलं आहे। मग 2 वर्षापूर्वी 2 इयर्स, 2 इयर्स एगो, 2 वर्षापूर्वी एज ऑफ प्रगति इक्वल टू किती होईल? 2 वर्षांपूर्वी, म्हणजे पूर्वी म्हणजे लहान होती ती, एक्स मायनस 2 इयर्स। त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, 3 इयर्स हेन्स मीन्स आफ्टर 3 इयर्स एज ऑफ प्रगति किती होईल? 3 वर्षांनी मोठी होईल म्हणजे एक्स प्लस 3 इयर्स। मग एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे की या दोन्हीही एक्स प्रॉडक्ट हे 84 येत आहे अकॉर्डिंग टू एक्झाम्पल एक्स मायनस 2 इंटू एक्स प्लस 3 इक्वल टू 84। ब्रॅकेट सॉल्व करा, देअरफोर एक्स इथली पहिली संख्या घ्यायची, इंटू एक्स प्लस 3 सेकंड टर्म घ्या, निगेटिव 2 एक्स प्लस 3 इक्वल टू 84, देअरफोर एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 3 एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 2 एक्स आणि मायनस 2 इंटू 3 मायनस 6 या संख्येला लेफ्टला आणलं आपण मायनस 84 इक्वल टू 0। लाईक टर्म्स आहेत, लाईक टर्मची ॲडिशन सबट्रॅक्शन आपल्याला करता येते। मग काय होईल? देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 2x मीन्स हिअर x अँड निगेटिव 6 निगेटिव 84 निगेटिव 90 इक्वल टू 0। इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, तर कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज 1, देअरफोर वी फॅक्टराइज टू ओनली कॉन्स्टंट टर्म मायनस 90
here 10 minus 9 means 1. Coefficient of middle term is 1. Therefore, here x square plus 10x minus 9x minus 90 equal to 0. First pair, second pair. From first pair we take x as a common, x plus 10. From second pair, minus 9 is common, x plus 10 equal to 0. Therefore, now x plus 10 is common. X plus 10 remaining is x. Here minus 9 equal to 0. आता या दोघांचे गुणाकार हे 0 आहे, म्हणजे एक तर हे 0 आहे नाहीतर हे 0 आहे. मीन्स x plus 10 equal to 0 or x minus 9 equal to 0. X equal to negative 10 or x equal to याला शिफ्ट केलं म्हणजे 9. इथे x च्या दोन किमती निघालेल्या आहेत. एक निघाली आहे x इक्वल टू मायनस 10 आणि दुसरी किंमत निघालेली आहे x इक्वल टू 9. अशा दोन किमती निघालेल्या आहेत. आपल्याला पण विचार करायचा आहे की x आपण कशा बद्दल घेतलेला आहे. x कशा बद्दल घेतलं होतं? प्रगतीच एज, म्हणजे प्रगतीचे आजचे वय आपण x घेतलं होतं आणि त्या प्रगतीचे आजचे वय हे निगेटिव्ह राहू शकत नाही. बट एज नेवर निगेटिव्ह, एज नेवर निगेटिव्ह. दॅटफोर एज इक्वल टू मायनस 10 इज नॉट पॉसिबल, म्हणजे अनएक्सेप्टेबल. मग पॉसिबल कोणतं आहे? देअरफोर एक्स इक्वल टू 9 आणि एक्स काय घेतलं होतं आपण? प्रगतीच प्रेझेंट एज. देअरफोर प्रेझेंट एज ऑफ प्रगती इक्वल टू 9 इयर्स. याप्रमाणे हे प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, एक्झाम्पल नंबर सेकंड. दुसरं प्रॉब्लेम आहे, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ, एक्झाम्पल नंबर 2, द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्जुगेट 2 ऑफ 2 conjugate 2 even natural numbers each 2, 4, 4 and numbers. Find the numbers. आता इथे जो कॉन्जिक्युटिव्ह हा शब्द येतो, कॉन्जिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार क्रमाने येणारा संख्या. सम यादी सर करायची आहे. स्क्वेअर ऑफ टू कॉन्जिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर
क्या है इवन आणि आड संख्या कोणत्या आहे 1 3 5 7 त्या 8 नंबर आहे आता कांजी किती म्हटलं तर या क्रमवार संख्या बघा इथे त्या आपण 8 चा विचार इथे नाही करणार कारण हे जे प्रॉब्लेम्स आहे ते इवन नॅचरल नंबर वरील आहे बघा 2 आणि 4 आता 4 ही जी संख्या आहे ही 2+2 आहे याचा अर्थ या दोन संख्या मध्ये फरक कितीचा असतो 2 आता 6 बघा ना 6 म्हणजे 4+2 त्यानंतर 8 6+2 म्हणजे दोन कंजुगेटिव इवन नॅचरल नंबर मध्ये 2 चा फरक असतो अगदी या प्रमाणेच इथे 8 नंबर जर आलं असतं तर या 8 नंबर मध्ये सुद्धा 2 चाच फरक असतो तर आपण या घेऊन करू ज्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत त्या संख्या आपण यादीन करू लेट द टू कॉन्जिक्युटिव इवन नॅचरल नंबर लेट द टू कॉन्जिक्युटिव इवन नॅचरल नंबर ऑटोमॅटिकच दुसरी संख्या ही x प्लस 2 राहणार कारण या दोन संख्यांमध्ये फरक कितीचा आहे 2 चा फरक असतो अकॉर्डिंग टू एक्झाम्पल बघा एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे सम ऑफ द स्क्वेअर ऑफ टू कंजुगेटिव इवन नॅचरल नंबर्स म्हणजे पहिल्या संख्येचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर सेकंड नंबर इज एक्स प्लस 2 या संख्येचा सुद्धा स्क्वेअर आणि ही जी सम इथे आहे ती आहे 2 4 4 आता आपल्याला यूज फॉर्म्युला करायचा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आहे हा प्रत्यक्षात करताना मीन्स एक्स स्क्वेअर पहिल्या संख्येचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर नंतर या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट ठेवायची 2x आणि त्याची दुप्पट 4x प्लस 4 आणि या संख्येला इकडे आणा 2 4 4 इक्वल टू 0 बघा या लाईक टर्म्स आहेत एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर मीन्स 2x स्क्वेअर 4x अँड 4 - 2 4 4 मीन्स -2 4 0 इक्वल टू 0 बघा इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा सुद्धा इव्हन आहे मिडल टर्मचा कोएफिशियंट हा सुद्धा इव्हन आहे आणि जो कॉन्स्टंट टर्म आहे तो सुद्धा इव्हन नंबर आहे आणि प्रत्येक इव्हनला 2 ने भाग जातो म्हणजे आपल्याला इथे डिवायडिंग बाय 2 करावं लागेल डिवायडिंग बाय 2 वी गेट इथे एक्स स्क्वेअर 4x बाय 2 म्हणजे 2x मायनस 120 इक्वल टू 0 बघा आता इथे रफवर कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज 1
फक्त आपण या संख्याचे फॅक्टर्स तयार करू आणि असे फॅक्टर्स तयार करू की जेणेकरून त्यामध्ये टू चा फरक आहे. 12 मायनस 10 मीन्स 2 आणि याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते 120 मीन्स एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल टू 0. काय होईल इथे? एक्स इज कॉमन मीन्स एक्स प्लस 12. आता इथे जो एक्स प्लस 12 असतो हा बिनधास्त या ठिकाणी आपण ठेवत असतो. एक्स प्लस 12 इक्वल टू 0 थर्ड नंबरचा साईन इथे मायनस आणि कोएफिशियंट आहे 10. मीन्स हियर एक्स प्लस 12 अँड एक्स मायनस 10 इक्वल टू 0. बाकीचे तर प्रोसिजर तुम्हाला माहीत आहे. एक्स प्लस 12 इक्वल टू 0 और एक्स मायनस 10 इक्वल टू 0. देयरफोर एक्स इक्वल टू निगेटिव 12 और एक्स इक्वल टू पॉझिटिव 10. इथे पण एक्स च्या दोन किमती निघालेल्या आहेत. एक आहे मायनस 10 आणि दुसरी आहे 10. परंतु एक्झाम्पल मध्ये नॅचरल नंबर्स याचा उल्लेख आलेला आहे आणि नॅचरल नंबर्स ह्या कधीच निगेटिव्ह नसतात. बट मायनस 12 इज नॉट नॅचरल नंबर. ही मायनस 12 ही नॅचरल नंबर नाही आहे. दॅरफोर एक्स इक्वल टू मायनस 12 इज नॉट पॉसिबल. मग पॉसिबल व्हॅल्यू कोणती आहे? दॅरफोर एक्स इक्वल टू 10. आणि एक्स काय घेतलं आपण? फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर आणि दुसरी जी संख्या आहे ती 2 ने मोठी आहे. म्हणजे पहिली 10 निघाली तर ऑटोमॅटिकच दुसरी ही 12 राहील. देअरफोर द रिक्वायर्ड टू कॉन्जेक्युटिव इव्हन नंबर देअरफोर रिक्वायर्ड टू कॉन्जेक्युटिव इव्हन नॅचरल नंबर्स आर 10 अँड 12. तर याप्रमाणे त्याचं उत्तर काढायचं. त्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 4 थर्ड नंबर खूप मोठा लांबलचक प्रॉब्लेम आहे. फोर्थ नंबरचा आपण एक्झाम्पल घेऊ. विवेक इज एक्झाम्पल नंबर 4. विवेक इज 5 years ओल्डर ओल्डर दॅन किशोर. ओल्डर दॅन किशोर द सन ऑफ द sum of the
मल्टीप्लिकेटिव इनवर्स रेसिप्रोकल्स ऑफ द एजेस एज ऑफ 1/6 फाइंड द फाइंड देयर प्रेजेंट एजेस या टाइप्स ऑफ प्रॉब्लम आहे. बघा विवेक इज ऑफ 5 इयर्स ओल्डर म्हणजे मोठा आहे तो, यंगर म्हणजे लहान आणि ओल्डर म्हणजे मोठा आहे तो. कोणापेक्षा? दॅन किशोर. किशोरपेक्षा विवेक हा 5 वर्षांनी मोठा आहे. समोर काय दिलेलं आहे की द सम ऑफ निवेज सम ऑफ द मल्टिप्लिकेटिव इनवर्स याचाच अर्थ रेसिप्रोकल्स ऑफ द एजेस इज 1/6 फाइंड द प्रेझेंट एज. इथे बघा विवेकचं जे एज आहे ते किशोरच्या एजवर डिपेंड आहे, कारण विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे आपण जो व्हेरिएबल घेणार आहोत तो किशोरच्या एज बद्दल घ्यावं लागेल. लेट द प्रेझेंट एज ऑफ किशोर बी 6 इयर्स. म्हणजे किशोरच प्रेझेंट एज हे 6 इयर्स आहे. इट्स रेसिप्रोकल. रेसिप्रोकल आर किशोर्स एज इक्वल टू 1/6. वाय आर एस लिहिलं तरी इयर्स होतो. अँड द प्रेझेंट एज विवेक, इथे डी लिहायची काही गरज नाही आहे, कारण विवेकचं जे एज आहे ते किशोरच्या एजवर डिपेंड आहे. किशोर हा आपलं विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. आणि आपण काय केलं की प्रेझेंट एज ऑफ किशोर हा एक्स घेतलेला आहे, म्हणजेच विवेकचं एज एक्स प्लस 5 इयर्स असं राहील. एक्स प्लस 5 इयर्स देयरफोर रेसिप्रोकल ऑफ विवेक्स एज इक्वल टू 1/x+5 इयर्स. आता एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे, द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ द एजेस इज 1/6. मीन्स अकॉर्डिंग टू एक्झाम्पल काय होईल, या दोन्हीही एजची सम म्हणजे 1/x+5
प्लस वन बाय एक्स प्लस फाइव इक्वल टू वन बाय सिक्स। आता याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या, देयरफोर एक्स प्लस फाइव आणि हा बनेल एक्स, पुन्हा यांचं मल्टिप्लिकेशन एक्स एक्स प्लस फाइव इक्वल टू वन बाय सिक्स। बघायचं या डिसन, देयरफोर एक्स प्लस एक्स मीन्स टू एक्स प्लस फाइव डिवाइड बाय एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, पुन्हा एक्स इंटू फाइव फाइव एक्स इक्वल टू वन अपान सिक्स। आता याचा आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू। क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना हा या जो गुणाकार आहे हा आधीच घेतला पाहिजे असं जरूरी नाही, हा गुणाकार पण आपण आधी घेऊ शकतो। मग काय होईल, वन इंटू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स, वन इंटू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इक्वल टू सिक्स इंटू टू एक्स प्लस फाईव्ह। याप्रमाणे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ टाकू, therefore एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स इक्वल टू 12x and plus 13। बघा दोन्ही संख्या शिफ्ट करून टाका इकडे, x square plus 5x हा minus 12x आणि minus 30 equal to 0। काय होईल, x square 5 minus 12 सेवन एक्स मायनस 30 इक्वल टू 0। हियर ऑल्सो द कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज 1, देयरफोर वी फॅक्टराइज टू ओनली मायनस 30 मायनस 30 अँड हियर मायनस 7 मीन्स मायनस 10 अँड प्लस 3। x square minus 10x plus 3x minus 30 equal to 0. From first pair we take only x as a common, remaining is x minus 10, here x minus 10 equal to 0 and here third coefficient here plus 3 means x minus 10 is first bracket, second bracket with x plus 3 equal to 0 means x minus 10 equal to 0 or x plus 3 equal to 0. Therefore x equal to 10 or x equal to negative 3। इथे पण बघा दोन दोन किमती निघालेल्या आहेत, एक्सची किंमत 10 निघाली, पुन्हा एक्सची किंमत मायनस 3 निघाली, परंतु आपण एक्स कशाबद्दल घेतलं याचा विचार करायचा। एक्स म्हणजे काय आहे, ही शोज प्रेझेंट एज, बट एज नेवर निगेटिव्ह, एज नेवर निगेटिव्ह, देयरफोर एक्स इक्वल टू मायनस 3 इज नॉट पॉसिबल, देयरफोर एक्स इक्वल टू मायनस 3 इज नॉट पॉसिबल। मग पॉसिबल काय आहे, तर देयरफोर एक्स इक्वल टू 10, एक्स काय घेतलं होतं आपण,
द प्रेजेंट एज ऑफ किशोर, हे आपण एक्स घेतलं होतं, म्हणजे किशोरचं आजचं वय हे 10 इयर्स राहील आणि विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, त्यामुळे विवेकचं प्रेझेंट एज हे 15 इयर्स राहील. देअरफोर द प्रेझेंट एज ऑफ किशोर इक्वल टू 10 इयर्स and the present age of Vivek equal to 10 plus 5 म्हणजे आप किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 10 plus 5 means 15 years. उरलेले प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.